आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळी प्रकरणी कवटेसार मध्ये कडकडीत बंद, इचलकरंजीला वारणा पाणी विरोधाला पाठिंबा. दानोळीत वारणेच्या पाणी प्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत कवटेसार मध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. इचलकरंजीला वारणेचा एक थेंबही पाणी देणार नाही असा ठाम निर्धार करत वारणाकडच्या नागरिकांनी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. दानोळीत काल आंदोलनकर्त्यांवर दबाव तंत्राचा वापर करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ आणि वारणाकाठच्या नागरिकांना पाणी प्रश्नी आंदोलनाला पाठिंबा देत कवटेसार मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील सर्व गटाच्या लोकांनी एकत्र येऊन बंदचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील सर्व दुकाने संस्था आज बंद ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी सरपंच सौ दीपाली भोकरे, पोपट भोकरे, सुभाष पाटील, जनगोंडा पाटील, महालिंग पाटील, सुधाकर भोसले, बशीर फकीर, जीवनधर किनीकर, मौला लतीफ, संतोष गावडे, संदीप कांबळे, रोहित आवळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कवटेसारहून संदीप नांद्रेकर. कालपासून इचलकरंजीच्या अमृत योजनेला विरोध करण्यासाठी संपूर्ण दानवे गावाने त्यांचा शेजारचा असलेला परिसर एकत्र आलेला आहे. त्यात कवटेसार गाव कुठेही मागे पडणार नाही. काल रात्रीच आम्ही जाहीर केलं आहे की कवटेसार गावसुद्धा आजपासून बेमुदत बंद राहील. जोपर्यंत ही योजना कॅन्सल होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीत योजना होऊ देणार नाही. एवढंच मी या ठिकाणी सांगतो.